नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीची बातमी आहे भुजबळ आणि जरांगींची. तुम्ही फिर फिर फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार. जवान नेता 2-4 बैठका घेतल्या की हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपला, असं म्हणत भुजबळांनी जरांगींवर बीडच्या मेळाव्यातून टीका केली. तर रात्रंदिवस मराठा समाजासाठी काम करतो, तुमच्यासारखा एसीत झोपणारा मी नाही, असं म्हणत जरांगींनी भुजबळांवर पलटवार केला. तर भुजबळांना आता शायरीचं बोलायची आहे अशी टीका जरांगींनी केली. यावेळी भुजबळांनी आरक्षण सल्लागार समितीतील निवृत्त न्यायमूर्तीच्या पगारावरूनही टीका केली. आता उपोषण करते सांगतात 3 कोटी मराठा समाजांना मुंबईत घेऊन जाणार, 3 कोटी आणि सगळे काम धंदा सोडणार आणि तुमच्या पाठीमागे येणार. तिकडे तुम्ही फिर फिर फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार. चक्कर मारणार काय जवान नेता, हा हा 2-4 मीटिंग घेतल्या का हॉस्पिटल मध्ये झोपले. काय माहितीये म्हणा बुंगारे, इकडे भाकरी खात हिंडवतो, तुला काय माहितीये इथे रात पाट कष्ट करतो मराठ्यांच्या जातीसाठी. तुझ्यासाठी असे लोकांच्या जीवावर महामंडळाचे पैसे का महामंडळ 80% तो एकट्याने खाल्लं. महाराष्ट्रातले महाराष्ट्र सदनाचे गोरगरिबांचे पैसे तो करोडोनं खाल्ले. तुझ्यासारखं येशी झोपणारा नाही मी. हो, ग्राउंड लेवलवर रात पाठ एक करतोय. माझं बोट मोडलं होतं, माझ्या मायबाप मराठ्याला माहिती आहे. आणि तू कोण मला सर्टिफिकेट देणार असली हॉस्पिटलला जप तुकडं. रात्रंदिवस सलायना बी घेतो, हॉस्पिटलला बी 2-4 दिवस राहतो आणि लगेच जातीच्या कामाला मैदानात उतरतो. हा तू सर का असं करत नाही मी. दंडुके काय पिस्तूल काय मला त्यांना सांगायचंय, बेटा छोड दे ये हथियारों की बात, बेटा छोड़ दे ये हथियारों की बात, तू हमसे क्या टकराएगा. अरे जो जो हमसे टकराए सब मिट्टी में मिल जाए. कौन है ना तुम हमसे टकराए, हथियारों की बात करता है. धंधा ठू दे चालू आंसू पर गे जाए तो कुनी भी तुले 101 रुपये दे जाए. काळजी करो तू शहरच होय आता चालून ते कागद लिहायला कर चालून तेच खा जाय कागद. परत भाज्याने लोकांनी भजे खाऊन टाकणार कागद खायची येळ येणार त्याच्यावर. त्यापेक्षा हेच काय शाहीर बनायला चाल. तू कुठंच नावलो की होय ना, कशात जाय तू कुठं डागाळ्याला मरणाचा.